जयंती नाल्याचं सांडपाणी थेट पंचगंगा नदीत, प्रदूषण रोखण्यात असमर्थ ठरणाऱ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी। बिद्री कारखान्याच्या संचालक मंडळाने नसलेल्या कर्जावरील व्याज दाखवून 9,81,00,000 रुपयांचा अपहार केलाय। कारखान्याचे सभासद विजय बलुगडेंचा आरोप, बलुगडेंनी मुरगुड पोलिसात दाखल केला तक्रार अर्ज। मनसे कार्यकर्त्यांकडून गोकुळ दूध संघाच्या बोरवडे शीतकरण केंद्रात तोडफोड, गोकुळच्या 3 कर्मचाऱ्यांसह 1 वाहतूक ठेकेदार जखमी, पोलिसांनी 5 मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। कागलमधील महिलेचा राधानगरी ग्रामीण रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, महिलेच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टर, मदतनीसासह महिलेच्या सासरच्या मंडळींना अटक। आणि कराडजवळ थांबलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून धडक दिल्याने अपघात, अपघातात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन पोवार यांच्यासह 3 जण ठार।